महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. जलसंपदा विभागाच्या कामांसाठी सामायिक बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दोन राज्यांमध्ये यापुढे पाणी वाटपावरून वाद होऊ नयेत यासाठी बोर्डाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तर हा सामंजस्य करार दोन्ही राज्यांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली आहे. महाराष्ट्रानं 1975 साली आंध्र प्रदेश सोबत हा करार केलेला होता आणि त्यानंतर तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर हा करार करण्यात आलाय. गोदावरीमध्ये प्रचंड पाणी उपलब्ध आहे. किमान 2000 ते 14000 टीएमसी पाणी समुद्रात जातं. या वाया जाणाऱ्या पाण्याचा फायदा दोन्ही राज्यांना होत नाही. यापुढे मात्र या पाण्याचं न्याय्य वाटप करण्याबाबत नव्यानं स्थापन करण्यात आलेला बोर्ड निर्णय घेईल. आता तेलंगणा हे नवीन राज्य तयार झालंय आणि त्या राज्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वॉटर शेअरिंग करायचं आहे. त्या दृष्टीने आज आम्ही या कराराच्या माध्यमातून जॉईंट इरिगेशन एक इंटरस्टेट बोर्ड तयार केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आज पाण्याची उपलब्धता आहे आणि जो आपला बॉर्डरचा एरिया आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इरिगेशन हे करू शकतो आणि त्या दृष्टीने आजचा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्याला, चंद्रपूरसारख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी पाणी मिळण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी होईल. लेंडीसारखा प्रकल्प आपण जर पूर्ण करू शकलो तर नांदेडसारख्या जिल्ह्याला देखील त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हा करार या ठिकाणी झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.